कंजारवट समाजाला लागलेली कौमार्य चाचणीची कीड संपायचं काही नाव घेईना. पुण्यात नुकतंच समाजाने पुन्हा दोन नववधूची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि हा आरोप या समाजातील कृष्णा इंद्रेकर यांनी केलाय. पाहूया. काही दिवसांपूर्वी पुण्यात उच्च शिक्षित असलेल्या वराच्या वधूची ही कौमार्य चाचणी घेतल्याची घटना घडली होती. हा प्रकारही कृष्णा इंद्रेकर यांनी उघडकीस आणला होता. यावेळी सर्व स्तरातून कैंजारभाट समाजावर टीका झाली होती. यावेळी तर चक्क दोन वधूंची कौमार्य चाचणी घेतल्याची लाजीरवाणी घटना घडल्याचा आरोप केला जातोय. यामध्ये वराचे वडील नंदुरबार इथल्या न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती कृष्णा इंद्रेकर यांनी दिली आहे. आईच्या अंतिम विधीपेक्षा ही जात पंचायतीची कौमार्य परीक्षा आहे ती अत्यंत महत्वाची असल्यामुळे जात पंचायतीच्या आदेशाप्रमाणे त्यांनी तिथे कौमार्य परीक्षा त्यांनी दिली ती. कौमार्य परीक्षामध्ये सुद्धा त्यांनी नाही का जेव्हा कौमार्य परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जात पंचायतीने त्या मुलाला विचारलं किंवा जे पूर्वी जे म्हणायचे की तुझा माल खरा मिळाला की खोटा मिळाला किंवा नंतर मधल्या ज्या काळामध्ये समाधान असं शब्द तुझं समाधान झालं की नाही झालं असं त्या नवऱ्या मुलाला विचारायचे. ह्यावेळेस त्यांनी की तू सात विहिरी ओलांडून गेलास, तू सात विहिरी उड्या मारून गेलास, तुला कसं वाटलं? तर त्यावर तो मुलगा म्हणतो की मला बरं वाटलं. याचा अर्थ त्याला ती मुलगी ती कुमारी मिळाली, कुमारिका मिळाली. आणि अशा पद्धतीनं जात पंचायतीने त्यांनी आपली शब्दरचना बदलून आणि नंतर त्यांनी का ते कुमारी मिळाल्यामुळे ते आनंदाचं वातावरण झालं आणि त्यातील त्यांनी तिथं मग मोठी निघा मटण बिर्याणी वगैरे जेवण खाणं झाली वगैरे आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या सगळ्यांना माहिती असताना समाजातील लोकांना वगैरे जात पंचायत लोकांना आणि नंतर त्यांनी तिथं डिक्लेअर केलं की त्यांची आई. वारंवार घडणाऱ्या या समाजातील कुप्रथा रोखण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कमी पडत असल्याचा आरोप शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. या घटना रोखण्यासाठी केवळ पोलीसच नाही तर समाजाने यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. काय सांगाल मॅडम, पुण्यामध्ये पुन्हा एकदा कौमार्य चाचणी घडल्याची घटना घडलेली आहे. यामध्ये यावेळेस दोन मुलींना या चाचणीला सामोरं जावं लागल्याची माहिती समोर आली. काय सांगा, महाराष्ट्रात विधिमंडळामध्ये जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी अशा प्रकारनी मानवी उल्लंघन करू नये, त्यांना काही सामाजिक हिताचे कार्यक्रम घ्यायचे असतील तर गोष्ट वेगळी, बालविवाहाला विरोध वगैरे, परंतु अशा प्रकारनी कौमार्य चाचणी किंवा एखाद्या माणसाला जातीतून बहिष्कृत करणं या गोष्टींवरती बंदी करण्यामध्ये आलेली आहे. पण असं असून सुद्धा पोलिसांपासून लपून छपून या घटना आपल्याला वारंवार घडताना दिसत आहेत. खरं तर विमुक्त जमाती हा जो विभाग आहे तो नामदार राम शिंदे यांच्याकडे आहे आणि सामाजिक न्याय विभाग ज्यांच्याकडे ह्या पद्धतीच्या कायद्याची अंमलबजावणी आहे तो सामाजिक न्याय विभाग श्री बडोले यांच्याकडे आहे. त्यामुळे खरं तर गृह विभाग, विमुक्त जमातीचं डिपार्टमेंट आणि सामाजिक न्याय विभाग यांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे या कायद्याची अंमलबजावणी कशी होईल आणि हे प्रकार वारंवार कसे घडणार नाहीत यासाठी जात पंचायतच्या विरोधी काम करणाऱ्या संघटनांचा सहभाग घेऊन समित्या करणं गरजेचं होतं. दुसरं, पोलिसांनी सुद्धा प्रत्येक शहरामध्ये एक ट्रॅडिशनल सीपी जे आहे ते नोडल पॉइंट म्हणून दिले पाहिजेत की जेणेकरून माहिती त्यांच्याकडे आली तर अशा लग्नांच्या ठिकाणी जाऊन ते साध्या वेशामध्ये प्रतिबंधात्मक निगराणी करू शकतात की अशा घटना होत नाही आहे ना. ते पण मी स्वतः काही ज्या लग्नांना गेले तिथे आम्ही टाळू शकलो, कारण का की वधूवर दोघांचाही त्या परीक्षेला विरोध होता. पण अशा ठिकाणी सातत्याने हे लपून छपून प्रकार घडत आहेत ते खरोखर मानवतेच्या अधिकारावरचं लांछन आहे. सुशिक्षित समाज म्हणवतोय पण तो सुसंस्कृत झालेला नाही आहे आणि जसं समाजाच्या इतर उच्च विद्याविभूषित जातीत दिसत आहे की गुपचूप हुंडा संपत्तीचं प्रदर्शन तोच प्रकार इथे आपल्याला घडताना दिसतोय आणि म्हणून मला असं वाटतं कायद्याच्या बरोबरीने समाज प्रबोधनासाठी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती उभी राहिली पाहिजे हे आवश्यक आहे. या संदर्भात संबंधित कुटुंबाची बाजू ऐकून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र या घटनेबाबत काहीही बोलण्यास कुटुंबाने नकार दिला. अशी घटना घडली नसल्याचा दावाही कुटुंबाने केला आहे. राज्य सरकारने जात पंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला आहे मात्र कंजारभाट समाज या कायद्याला न जुमानता लपून जात पंचायत भरवत आहे. त्यामुळे अशा कुप्रथा नष्ट करायच्या असल्यास समाजातील सर्वांनी पुढे आलं पाहिजे.